विद्यार्थी मित्रांनो, काय असणार मागच्या तासाला पण सुद्धा काही थिअरी जी आहे तर ती थिअरी त्या ठिकाणी पाहिली की कशा पद्धतीने त्या ठिकाणी IGST जो आहे तर तो IGST त्या ठिकाणी भरावा लागतो, कशा पद्धतीची गुंतवणूक त्या ठिकाणी करावी लागते, हा सांगता असणारा जो काही थेरॉटिकल भाग जो आहे थिअरीचा भाग आहे तो फक्त आपल्याला ऐकून त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. कारण याच्याबद्दलची माहिती असली तरच आपल्याला पुढे असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सोडवता येईल. पण त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे शेअर्स त्या ठिकाणी पाहिजे. पहा, टू ओन ए शॉप इज प्रोप्रायटरशिप्स. पहा या ठिकाणी काय सांगितलं की व्यक्तीचं स्वतःचं दुकान असणं म्हणजे दुकानाची मालकी, त्याला काय म्हटलेलं आपण प्रोप्रायटरशिप त्या ठिकाणी असणं. बरोबर, व्यक्तीचं स्वतःचं दुकान असणं म्हणजेच काय, दुकानाची मालकी त्या ठिकाणी असणं. व्हेन द टू आर मोर इंडिव्हिज्युअल कमिंग टुगेदर टू कॅरी आउट ए बिझनेस इज ए पार्टनरशिप विच रिक्वायर स्मॉल कॅपिटल. का की दोन चार व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि एकत्र येऊन व्यापार करणं म्हणजे त्या ठिकाणी भागीदारी, ज्याला आपण त्या ठिकाणी पार्टनरशिप म्हणताना दिसतो. तर याच्यासाठी असणारे जे काही कमी भांडवल जे आहे तर ते कमी भांडवल त्या ठिकाणी लागतात. टू एस्टॅब्लिश ए कंपनी डिझायरिंग पर्सन कम टुगेदर अँड फॉर्म ए कंपनी. पुढे काय सांगितलंय, परंतु एखादी कंपनी उद्योग किंवा कारखाना जर त्या ठिकाणी सुरू करायचं जर असेल तर मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं असणारे जे काही भांडवल जे आहे तर ते भांडवल त्या ठिकाणी लागतं. कंपनी इज टू बी रजिस्टर अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. मग अशा प्रकारचे असणारे काही व्यक्ती जे आहेत, कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी इच्छुक असलेले जे काही व्यक्ती जे आहेत तर ते व्यक्ती एकत्र येऊन एकतर समाजाकडून त्या ठिकाणी भांडवल जे आहे तर ते भांडवल त्या ठिकाणी गोळा केलं जातं, किंवा त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी भांडवल जे आहे तर ते भांडवल उभार करून त्या ठिकाणी कंपनी त्या ठिकाणी स्थापन केली जाते. आणि भारतीय असणारे जे काही कंपनी कायदा जो आहे तर त्या भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनी जी आहे तर त्या कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी होताना दिसते. पाहता, पर्सन हु फॉर्म ए कंपनी आर कॉल्ड द प्रमोटर्स अँड द कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. पाहता पुढे काय सांगितलेलं आहे की कंपनी स्थापन करणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींना काय म्हणताना दिसतात, कंपनीचे प्रवर्तक म्हणजे प्रमोटर्स त्या ठिकाणी म्हणतात. आणि अशी कंपनी म्हणजेच त्या ठिकाणी मर्यादित कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड त्या ठिकाणी तिला म्हटलं जातं. उदाहरणार्थ पहा की अमाऊंट रिक्वायर टू स्टार्ट ए कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागतो तर त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो किंवा भांडवल त्या ठिकाणी म्हणतो. धिस कॅपिटल इज डिव्हायडेड इन टू स्मॉल इक्वल पार्ट्स. इच पार्ट इज ऑफ 1 rupees, 2 rupees, 5 rupees, 10 rupees और 100 rupees एक्सेट्रा. बात काय सांगितलेले की कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे तर त्याला आपण भांडवल म्हणतो. या भांडवलाचे लहान लहान समान भाग त्या ठिकाणी केले जातात. बरोबर, मग हे जे काही समान भाग जे आहेत तर ते साधारणपणे 1 rupee, 2 rupees, 5 rupees, 10 rupees, 100 rupees या पट्टीमध्ये त्या ठिकाणी इत्यादी किमती ते त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून पहा की धिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड द शेअर ऑफ द कंपनी. आणि हे जे काही छोटे छोटे असणारे जे काही भाग जे आहेत तर त्या भागाला आपण त्या ठिकाणी शेअर म्हणणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे पाहता, दीज शेअर्स आर सोल्ड इन द शेअर मार्केट टू रेज द कॅपिटल. आणि हे जे काही शेअर जे आहेत तर ते शेअर विकून कंपनी काय करता नसते तर त्या ठिकाणी असणारे जे काही शेअर मार्केट जे आहे तर त्या शेअर मार्केटमध्ये विकून भांडवल जे आहे तर ते भांडवल त्या ठिकाणी उभं केलं जातं. मग आता पहा शेअर कशाला म्हणायचं, ए शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. आता काय सांगितलेलं आहे की कंपनी पहा कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे त्या ठिकाणी एक शेअर. द व्हॅल्यू ऑफ द शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल अँड इट इज कॉल्ड ए शेअर सर्टिफिकेट. पुढे काय सांगितलेलं आहे, शेअर सर्टिफिकेटवर एका शेअरची किंमत, शेअरची असणारी काही संख्या, अनुक्रमांक इत्यादी असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी छापलेली त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतरची दुसरी टर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तर ते आहे शेअर होल्डर, भागधारक किंवा शेअरधारक कोणाला म्हणायचं. पहा, ए पर्सन हू ओन्स द शेअर
इज कॉल्ड ए शेअर होल्डर. कंपनीचे शेअर विकत घेणारे जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीला त्या कंपनीचं काय म्हणता नसतात, शेअर होल्डर किंवा भागधारक त्या ठिकाणी म्हणता नसतात. द शेअर होल्डर इज ए पार्ट ऑफ ओनर ऑफ द कंपनी इन प्रपोर्शन ऑफ द नंबर्स ऑफ द शेअर्स ही आर सी होल्ड्स. आता पुढे काय सांगितलं की भागधारक जो आहे तर भागधारक हा त्याच्याकडे असलेल्या शेअरच्या प्रमाणामध्ये ते असणारे जे काही कंपनी जी आहे तर त्या कंपनीचा मालक जो आहे तर तो मालक त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे पुढची टर्म आपल्याला पाहिजे स्टॉक एक्सचेंज. पाहता याचे काही स्टॉक एक्सचेंज जे आहेत तर ते पहा. पुढे आपल्याला पाहिजे स्टॉक एक्सचेंज. आता ही स्टॉक एक्सचेंज, इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस. आता स्टॉक एक्सचेंज तुम्ही बातम्या ऐकत असताना ऐकलं असेल की शेअरचे भाव वधारले गडगडले, तर या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज कशाला म्हणायचं की जेथे शेअरची विक्री होते त्याला काय म्हणता नसतात, शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज किंवा त्याला त्या ठिकाणी स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट किंवा कॅपिटल मार्केट किंवा शेअर मार्केट त्या ठिकाणी म्हटलं जातं. बरोबर, तेच आपल्याला पुढे दिले पहा. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट आर कॅपिटल मार्केट. कंपनीज शूड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर द ट्रेडिंग. पुढे काय सांगितलं आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की समाजाकडून भांडवल उभं करून सुरू केलेली म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध, सूचीबद्ध म्हणजे काय, लिस्टेड कंपनी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा आता फेस व्हॅल्यू, या टर्म आपल्याला उदाहरण सोडवताना लक्षात ठेवायच्यात. पहा आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी किंमत. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आता दर्शनी किंमत म्हणजे काय तर फेस व्हॅल्यू, त्याला शॉर्टकटमध्ये एफ व्ही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे शेअरची दर्शनी किंमत किंवा त्याला त्या ठिकाणी फेस व्हॅल्यू म्हटलं जातं किंवा ती असणारी एफ व्ही त्या ठिकाणी असणार आहे. पुढे त्याच्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यू. आता मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय तर बाजार भाव. पाहत या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू त्याला म्हटलेली एम ए. द प्राईस ॲट विच शेअर्स आर सोल्ड आर परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. पाहत बाजार भाव, ज्या किमतीनं शेअर बाजारामध्ये शेअरची खरेदी होते किंवा विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा काय म्हणता नसतात, बाजार भाव किंवा एम व्ही त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात येतं नसतं आहे, काय सांगितलेले इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. या ठिकाणी लाईव्ह अशा प्रकारचा शेअर मार्केट जे आहे तर त्याच्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी असणारे काही किमती जे आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बदलताना दिसतात. म्हणजे काय तर कंपनी स्थापन झाल्यानंतर जर तिची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली तर त्या शेअरची मागणी बाजारामध्ये वाढत जाताना असते. शेअरची संख्या जर ठराविक असते म्हणजे पुरवठा जर त्या ठिकाणी वाढू शकला नाही म्हणून त्या कंपनीचे शेअरचे भाव जे आहेत तर ते वाढायला त्या ठिकाणी लागतात. याच्या उलट जर कंपनीची जर असणारी काही कामगिरी जी आहे तर ती कामगिरी जर त्या ठिकाणी खालवली तर शेअरचे बाजारभाव त्या ठिकाणी उतरतात आणि हा जो काही असणारा जो काही चढ उतार जो आहे तर तो आपल्याला दिलेला आहे. पा पुढे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, इफ द कंपनी परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड दोन दोज शेअर्स आर डिमांड. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स अँड देअर फॉर द शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज अँड हेन्स द शेअर प्राईस इन्क्रीजेस. का कंपनी स्थापन झाल्यानंतर जर तिची कामगिरी जी आहे तर ती कामगिरी जर अपेक्षेपेक्षा चांगली झाली तर त्याच्या शेअरची मागणी त्या ठिकाणी बाजारामध्ये त्या ठिकाणी वाढताना दिसते. शेअरची संख्या जर ठराविक असते म्हणजे पुरवठा जो आहे तर तो वाढू शकत नाही आणि म्हणून त्या कंपनीचे शेअरचे भाव जे आहेत तर ते वाढायला त्या ठिकाणी लागताना दिसतात. पुढे इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल द शेअर प्राईस फॉल्स. जर कंपनी जी आहे तर त्या कंपनीची कामगिरी जर खालावलेली जर असेल तर शेअरचे बाजारभाव जे आहेत तर ते उतरताना दिसतात. पहा त्या ठिकाणी
इन्क्रीज इन प्राइस इज शोन बाय द ग्रीन ट्रायंगल अपवर्ड। आता या ठिकाणी काळा दाखवलेला आहे, परंतु शेअर्स मार्केटमध्ये आपल्या लक्षात येत नसते की असणारे जे काही चढ उतार जो आहे तर तो चढ उतार म्हणजे त्या ठिकाणी अपवर्ड जर असेल तर तो ठिकाणी ग्रीन म्हणजे हिरवा असताना तो काही त्रिकोण जो आहे तर त्रिकोणाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि डिक्रीज इन प्राईस खालवलेली जी काही किंमत जी आहे तर ती खालवलेली किंमत काय केलेली आपल्याला लाल रंगाचा असणारा जो काही खाली जाणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणानं त्या ठिकाणी दाखवले। अँड दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द सेन्सेक्स ऑर निफ्टी इंडेक्स। आणि याच्यामुळे काय होता नसते हा जो काही चढ उताराचा असताना तो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम म्हणून बाजारपेठेमधले असताना ते काही निर्देशांक जो आहे तर ते निर्देशांक काय होता नसतो वाढतो किंवा कमी जो आहे तर तो कमी त्या ठिकाणी आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतो येते। याच्यानंतर पुढे पहा डिव्हिडंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे। डिव्हिडंड कशाला म्हणायचं ज्याला आपण त्या ठिकाणी लाभांश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो। आपल्याकडे अनेक अशा प्रकारच्या पतपेढ्या ज्या आहेत तर त्या काय करताना असतात डिव्हिडंड जो आहे तर तो डिव्हिडंड त्या ठिकाणी देताना असतात पण या ठिकाणी डिव्हिडंड द पार्ट ऑफ द ॲन्युअल प्रॉफिट ऑफ ए कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर इज कॉल्ड द डिव्हिडंड। पण आता लाभांश कशाला म्हणायचं की कंपनीला आर्थिक वर्षामध्ये झालेला जो काही नफा जो आहे तर त्या नफ्याचं वाटप शेअरच्या संख्येनुसार भागधारक या इतर त्या भागधारकांना त्या ठिकाणी केलं जातं। इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ द शेअर कॅपिटल इन्क्रीजेस अँड हेन्स द प्राईस ऑफ द शेअर्स गोज अप। काय सांगितलेलं आहे की भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहिलंय की त्या ठिकाणी लाभांश त्या ठिकाणी कंपनीची कामगिरी जर चांगली जर त्या ठिकाणी होत जर गेली तर पर्यायानं कंपनीची असणारी काही मालमत्ता जी आहे तर ती मालमत्तासुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसते। पुढे सांगितले ॲज अ रिझल्ट कंपनी गिव्ज गुड डिव्हिडंड सम ऑफ द शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री। पाहत काय सांगितलेले ते आपल्याला त्या ठिकाणी पहा इथे काय सांगितलेले की आपण पाहिले की डिव्हिडंड कशाला म्हणतो की कंपनीला आर्थिक वर्षामध्ये झालेला जो काही नफा जो आहे तर त्या नफ्याचं वाटप काय केलं तर शेअरच्या संख्येनुसार त्या ठिकाणी भागधारकांना केलं आणि भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लाभांश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो। म्हणजे कंपनीची कामगिरी जर त्या ठिकाणी चांगली जर होत जर गेली तर पर्यायानं कंपनीची मालमत्ता त्या ठिकाणी वाढत जाते म्हणून शेअरवरील लाभांश जो आहे तर तो लाभांशसुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतो। आता शेअरधारक जे आहेत तर त्या शेअरधारकांना मिळालेला जो काही लाभांश जो आहे तर त्या लाभांशावर असणारा जो काही इन्कम टॅक्स जो आहे तर तो इन्कम टॅक्स म्हणजे आयकर जो आहे तर तो आयकर त्या ठिकाणी भरावा लागत नाही। पुढे पाहता की व्हॉट एवर मे बी मार्केट व्हॅल्यू द डिव्हिडंड इज ऑलवेज रिकॉर्ड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर। पा शेअरचा बाजारभाव किती कमी जास्त झाला तरी वर्षाअखेर घोषित असणारा जो काही लाभांश जो आहे तर तो लाभांश नेहमी काय केला तो शेअरच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे दर्शनी किंमत जी आहे तर त्या फेस व्हॅल्यूवर त्या ठिकाणी मिळताना दिसतो। आता काही माहिती आपल्याला दिलेली फक्त ऐकायचं काम करायचं आहे। देअर आर टू मेन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया BSE दॅट इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड NSE दॅट इज द नॅशनल स्टॉक एक्सचेंज। पहा की मुंबईमधील मुंबई शेअर बाजार त्याला म्हटलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि राष्ट्रीय शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील दोन मुख्य शेअर बाजार त्या ठिकाणी आहेत। BSE इज द ओल्डेस्ट इन द आशिया व्हाईल NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज। या ठिकाणी मुंबई शेअर बाजार हा आशियामधला सर्वात जुना आणि राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार त्या ठिकाणी देअर आर नेमली सेन्सेक्स अँड निफ्टी विच रिफ्लेक्ट द ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट्स। पहा त्या ठिकाणी काय सांगितलं की शेअर बाजारामधील चढ उतार समजण्यासाठी आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टी असे दोन मुख्य असणारे जे काही इंडेक्स निर्देशांक जे आहेत तर ते निर्देशांक त्या ठिकाणी आहेत। पहा सेन्सेक्स याच्यामधला पहा या ठिकाणी काही रेड दाखवलेलं आहे काही त्या ठिकाणी ब्लॅक दाखवलेलं म्हणजे सेन्सिटिव्ह बरोबर प्लस इंडेक्स
पा त्याच्या इंडेक्स मधला पुन्हा IND आणि EX म्हटलेले. आता याचा अर्थ काय पा, विच वॉज इंट्रोड्यूस बाय BSE ऑन 1 January 1986. पा सर्वसाधारणपणे सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह आणि पहिला असणारा तो काय इंडेक्स, या दोन शब्दांनी त्या ठिकाणी तो तयार झालेले, काय झालेले, सेन्सेक्स त्या ठिकाणी झाला. आता BSE जी आहे तर तिनं 1 January 1986 सेन्सेक्स द्यायची सुरुवात त्या ठिकाणी केलेली. आणि सेन्सेक्स इज डिटरमाइन फॉर 30 स्टॉक्स. पाहत काय सांगितलेले की सर्वात जास्त भागभांडवल असलेल्या जे काही नामांकित आणि प्रस्थापित, पुढे आपल्याला दिलेले की देअर आर स्टॉक्स ऑफ वेल एस्टॅब्लिश अँड फायनान्शियली साऊंड कंपनीज फ्रॉम द मेन सेक्टर्स, म्हणजे सर्वात जास्त भागभांडवल असलेल्या नामांकित आणि प्रस्थापित अशा 30 कंपनींच्या भावातील चढ उतारानुसार तो सेन्सेक्स जो आहे तर तो सेन्सेक्स त्या ठिकाणी ठरवला जातो. निफ्टी ॲज द नेम सजेस्ट इज मेड अप ऑफ टू वर्ड्स, दॅट इज NSE अँड 50, विच आर इंट्रोड्यूस बाय द NSE. इट डिपेंड्स ऑन इंडिया स्टॉप मोस्ट आउट परफॉर्मिंग 15 कंपनीज. पाहत निफ्टी हा जो काही शब्द जो आहे तर तो निफ्टी शब्द त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांचा त्या ठिकाणी बनलेला आहे. निफ्टी कसा बनलेला आहे, NSE अधिक 50. आता निफ्टीमधला NSE मधली सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्या काही 50 कंपन्या ज्या आहेत तर त्या 50 कंपन्यांवरून काय केला तो तर त्या ठिकाणी तो ठरवला जातो. आता पुढे काय दिलेले की ICT टूल्स आर लिंक, याच्याविषयीची माहिती तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करून त्या ठिकाणी घेऊ शकता. पण सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे पाहिजे तेवढंच त्या ठिकाणी पहा, कम्पॅरिझन ऑफ FV अँड MV, म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव तुलना हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पाहतो काय सांगितलं, इफ MV इज ग्रेटर दॅन FV देन द शेअर इज ॲट प्रीमियम. पाहतो काय सांगितलंय, जर बाजारभाव कसा असेल दर्शनी किमतीपेक्षा त्या ठिकाणी मोठा असेल तर तो शेअर कसा आहे, आधी मूल्यावर आहे. काय सांगितलंय, तर तो शेअर कसा आहे, आधी मूल्यावर आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. दुसरं आपल्याला सांगितलं पहा, दुसरं काय सांगितलेलं आहे, इफ MV इज इक्वल टू FV देन द शेअर इज ॲट पार. पाहता जर बाजारभाव जो आहे तर तो बाजारभाव दर्शनी किमती इतका जर असेल तर तो शेअर कसा आहे, सममूल्य आहे, म्हणजे शेअर इज ॲट द पार, म्हणजे दोघंही त्या ठिकाणी सारख्याच मूल्याचे आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलं. थर्ड आपल्याला दिलेले पहा, इफ MV इज लेस दॅन FV देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. जर बाजारभाव जो आहे तर तो बाजारभाव कसा असेल, दर्शनी किमतीपेक्षा त्या ठिकाणी कमी असेल तर तो शेअर जो आहे तर तो शेअर कसा असेल, अवमूल्यावर त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण त्यासाठी एक छोटंसं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण फक्त आपण त्या ठिकाणी घेऊ आणि थांबू. व काय सांगितलेलं आहे की सपोज फेस व्हॅल्यू, या ठिकाणी दर्शनी किंमत किती दिलेली, 10 दिलेली, MV बाजारभाव जो आहे तर तो 15 रुपये दिलेला आहे, बरोबर. आता बाजारभावामधून जर आपण त्या ठिकाणी दर्शनी किंमत त्या ठिकाणी जर वजा जर केली तर ते किती मिळाली आपल्याला, त्या ठिकाणी 5 रुपये, म्हणजे द शेअर इज ॲट द प्रीमियम ऑफ ₹5. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतंय की 15 मधून 10 गेले, म्हणजे बाजारभावामधून आपण दर्शनी किंमत जर वजा केली तर 5 रुपये आले, म्हणजे हा जो काही शेअर जो आहे तर तो आली आधीमूल्यावर, म्हणजे प्रीमियमवर त्या ठिकाणी, कसा प्रीमियमवर आहे, तर MV इज ग्रेटर दॅन FV जर असेल तर तो जो शेअर जो आहे तर तो शेअर कसा असतो, आधीमूल्यावर असतो किंवा प्रीमियम त्या ठिकाणी असतो. दुसरं उदाहरण आपल्याला दिलं आहे की फेस व्हॅल्यू किती दिलेली, 10, MV म्हणजे त्या ठिकाणी बाजारभाव किती दिलेले, 10, म्हणजे 10 वजा 10 किती आला, 0. दोघांची त्या ठिकाणी शेअरची किंमत त्या ठिकाणी सारखीच आहेत, म्हणजे दोन्ही शेअरचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते सारखंच आहे, म्हणजे दोन्ही शेअर जे आहेत तर ते सममूल्यावर त्या ठिकाणी आहेत, म्हणजे पारवर त्या ठिकाणी आहेत. तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की फेस व्हॅल्यू जे आहेत तर ते फेस व्हॅल्यू त्या ठिकाणी दर्शनी किंमत 10, MV म्हणजे बाजारभाव जो आहे तर तो 7, म्हणजे या ठिकाणी 10 मधून 7 केले तर 3 राहिले. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जे काही बाजारभाव जो आहे तर तो बाजारभाव कसा आहे,
तर त्या ठिकाणी दर्शनी असणारी जी काही किंमत जी आहे तर त्या दर्शनी किमतीपेक्षा मार्केट व्हॅल्यू जी आहे तर ती मार्केट व्हॅल्यू त्या ठिकाणी कमी आहे, म्हणजे द शेअर इज ॲट डिस्काउंट, म्हणजे तो त्या ठिकाणी अवमूल्यावर त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी काढू शकतो। पाहता याच्यावर आधारित असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं मात्र आपण प्रत्यक्ष फळा जो आहे तर त्या फळ्यावर त्या ठिकाणी सोडून पाहणार आहोत। धन्यवाद।